नमस्कार, मी आहे रश्मी। आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या रश्मी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत तळलेल्या पोह्यांचा चिवडा। बनवायला खूप सोपा आहे। चला तर 1 किलो पोहे घेतलेले आहे मी। डाळ व शेंगदाणे, जाडसर सोप आणि धन्याची पूड, लसूण, कढीपत्ता, मीठ, तिखट, हळद आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या ह्या आता आपल्याला फक्त तळून त्यामध्ये टाकायच्या आहे। मसाला भरूया, तिखट, मीठ, हळद। आता हे मिक्स करून घेऊ चमच्याने। हा मसाला आपल्याला चिवडा तळल्यानंतर प्रत्येक लेअरवर टाकायचा आहे, यामुळे हा मसाला सगळ्याला छान लागून पडतो। एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये लांबुळका झाऱ्या घेतलेला आहे गोल प्रकारचा, त्यामध्ये पोहे टाकायचे आणि तो तेलामध्ये ठेवायचा, त्यामुळे तो पोहे तळून येतील। या चिवड्याला जास्त तेल नाही लागत अशा प्रकारे जर बनवला तर। आपण खूप छान पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करून पहा। छान झालेला आहे हा पोहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। आपल्याला प्रत्येक लेअर अशी आता तळून घ्यायचे आणि तो मसाला जो बनवलेला आहे तो आता त्यावर मी टाकणार आहे। हा मसाला आपण त्यावर टाकत आहोत। अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक लेअरवर हा मसाला घालायचा आहे। आता मी हे तशाच प्रकारे मी पूर्ण पोहे आता तळून घेणार आहे। आता प्रत्येक लेअरला मी हा मसाला घालणार आहे। छान आता तळून झालेला आहे, त्यावर आपण आता सर्व ते बाकीचं तळून टाकणार आहोत। शेंगदाणे, डाळ व कढीपत्ता, लसूण। आता बारीक हा लसूण मी तळून टाकलेला आहे त्यावर। धने आणि सोपची जो पूड केलेला आहे तेलात आपण भाजून टाकलेला आहे। छान आता हे मिक्स करून घेऊया। खायला खूप छान आहे, लागतो।